लोकप्रतिनिधी हे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी असतात, पण जर का हेच नगरसेवक आपल्या भागातील लोकांच्या समस्येचे कारण बनत असतील तर सामान्य लोकांनी नेमकं आपल्या प्रश्नांना कुणासमोर मांडायचं? घटना आहे दसक शिवारातील. दसक शिवार येथील सर्वे नंबर 78-79 महार वतन इनाम वर्ग 6 बचा असून परवानगीशिवाय हस्तांतरणास बंदी असतानाही दुय्यम निबंधकांकडून कोणतीही खरेदी नाही, तसंच यासाठी मनपाची कोणतीही परवानगी घेतली नसताना शासनाचा महसूल बुडवून वर्ग 6 बच्या जमिनी विक्री परवानगी कामी असलेले कागदपत्र व अर्जाच्या नमुन्यानुसार कोणतीही पूर्व परवानगी न घेता नगरसेवक दिनकर आढाव, माजी नगरसेवक पवन पवार, विलास गायकवाड, दीपक सदाकळे यांनी महार वतनाच्या जमिनी बळकावून दादागिरी करून खोटे दस्तऐवज बनवून दसक गावातील अनपढ व गोरगरीब समाजाची फसवणूक केली आहे. यांनी गुंडागर्दी करून तेथे आपले स्वतःचे साम्राज्य तयार केले. या झालेल्या अन्यायाविरुद्ध न्याय मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून आंदोलन करण्याचा इशारा या समाजाने दिलाय. या नगरसेवकांनी समाजाची फसवणूक करून शेकडो लोकांना भूमिहीन केले. या ठिकाणी शेकडो 2 ते 3 मजली अनाधिकृतपणे मनपाकडून कुठल्याही प्रकारे बांधकाम परवानगी न घेता इमारतीचे बांधकाम केले. त्यासाठी 2012 पासून मनपा आयुक्तांना, पोलीस आयुक्तांना, जिल्हाधिकाऱ्यांना अनेक वेळा पत्रव्यवहार करून कोणती कारवाई न झाल्यामुळे नगरसेवकांचे मनोबल वाढले. तरी या सर्व गोष्टींचा विचार करून आम्हाला न्याय मिळावा व या अन्यायाविरुद्ध धरणे आंदोलनाची परवानगी आम्हाला मिळावी असंही या समाजानं दक्ष पोलीस न्यूजशी बोलताना सांगितलंय. आणि पूर्ण कागदपत्रांसहित आपल्या समस्याही त्यांनी दक्ष पोलीस न्यूज समोर मांडल्या आहेत. मी आनंद विष्णू गांगुडे, दसक गाव. तर मी रेल्वेचं 40 वर्ष काम केलेले, आता पण लाल झेंड्याचं काम करत आहे. पण दसक शिवारामध्ये जवळजवळ 15 एकर जमीन असताना तेथील गुंड नगरसेवक दिनकर आढाव, पवन पवार माजी नगरसेवक, दीपक सदाकळे व विलासराज गायकवाड ह्या चौघांनी महार वतनाची जी जमीन आहे ती जिल्हा अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय हस्तांतरण होत नाही. तरी पण ना दुय्यम निबंधकांची परवानगी, ना जिल्हा अधिकाऱ्याची परवानगी, ना महानगरपालिकेची परवानगी, कोणत्याही परवानग्या न करता मेहरबान कोर्टाचा निरंतर मनाई हुकूम असताना सुद्धा या लोकांनी ना कोर्टाला मानते, ना पोलीस आयुक्तांना मानती, ना नगरपालिकेच्या आदेशाला मानती, यांना राजकीय पाठबळ असल्यामुळे या लोकांनी आज आमच्या गरीब जनतेला भूमिहीन करत आहे. आणि आज आमच्याकडे 1 इंचसुद्धा जमीन राहत नाही. आम्ही गेली 7 वर्ष म्हणून लढा देतो, पण याला वाचा न फुटल्यामुळे आज आम्हाला हा धरणं आंदोलन ठेवण्यात आलेले. आणि जर हा निर्णय आम्हाला इथं नाही मिळाला जिल्हा अधिकाऱ्यांकडून तर आम्ही मंत्रालयातसुद्धा बसणार आहे. आणि त्यासाठी मग भले आम्हाला विरोधी पक्ष जरी धरायची वेळ आली तर त्यांना पकडूनसुद्धा आमचा न्याय मिळेल. आणि आली वेळ तर आम्ही जागेवरसुद्धा जाऊ. आणि जर ह्या लोकांनी जर आमचं नाही ऐकलं तर आम्ही आमच्या हाताने आमचे कब्जे घेतल्याशिवाय राहणार नाही. पण हे जे गुंड प्रवृत्तीचे जे चौघजण आहेत यांना आम्ही सोडणार नाही. आणि त्यासाठी आमचा दसक गाव सर्व एकत्र आज आलेले आहे. धन्यवाद. करण सिंग पवार, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.